नमस्कार, अल्ट्रा मराठीवर अमितकडून तुमचं मनपूर्वक स्वागत. या आठवड्यात रिलीज झालाय स्वप्निल जोशी आणि अमृता खानविलकर यांच्यावर चित्रित झालेला वेलकम जिंदगी. मरणाची अटकल नसलेल्या कम नशिबी लोकांसाठी हॅपी एंडिंग सोसायटी. या चित्रपटाची कथा मीरा नावाच्या एका जर्नालिस्टच्या आयुष्यावर आधारित आहे, जी तिच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करते. प्रत्येक प्रसंगामध्ये तिला यश तर काही प्राप्त होत नाही, पण प्रत्येक वेळेस तिला खस्ता खाव्या लागतात, त्यामुळे ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेते. पण याच वेळेस नेमकं तिच्या आयुष्यामध्ये एक तरुण येतो, आणि तो तरुण म्हणजेच स्वप्निल जोशी, ज्यानं आनंदची भूमिका साकारलेली आहे. हा आनंद तिला तिच्या आयुष्यामध्ये आत्महत्या करण्यापासून कसा परावृत्त करतो आणि खऱ्या अर्थानं आयुष्य काय असतं आणि आयुष्यावर कसं प्रेम करावं हे शिकवतो. हे पाहण्यासाठी तुम्हा सगळ्यांना हा सिनेमा पाहणं फार गरजेचं आहे. म्युझिकही फार छान आहे. या सिनेमातली 2-3 गाणी कथेला पुढं नेण्यासाठी कारणीभूत ठरतात. इतकंच नव्हे तर स्वप्निल जोशी या सिनेमामध्ये एका वेगळ्या लुकमध्ये पाहायला मिळतो. त्याचा अभिनय आपण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. अमृता खानविलकरनं सुद्धा मीराची भूमिका साकारताना प्रत्येक प्रसंगामध्ये साजेसा अभिनय केलेला आहे. त्या व्यतिरिक्त या सिनेमाची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे सिनेमा सुरू होतो तो प्रशांत दामले यांच्या एका गाण्यापासून. या सिनेमामध्ये बरेच काही गेस्ट अपिअरन्स करणारे कलाकार आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये महेश मांजरेकर आहे, उर्मिला कानिटकर कोठारे आहे, किंवा डॉक्टर मोहन आगाशे असतील, पुष्कर श्रोत्री असेल, किंवा अजून बरेचसे कलाकार. फेरी पडद्यावर साकारत असताना दिग्दर्शकानं या सिनेमाला वेगळ्या प्रकारे हाताळलेलं आहे, जे आपण सगळ्यांना सिनेमा पाहताना नक्कीच जाणवेल. सिनेमाची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे सिनेमाचा स्क्रीन प्ले. जर पक्का आणि कन्फर्म स्क्रीन प्ले असेल तर चित्रपट कुठेही रेंगाळत नाही आणि भरकटत जात नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच वेलकम जिंदगी. या सिनेमाच्या माध्यमातून आपण सगळ्यांना देखील स्वतःच्या आयुष्यावर प्रेम करता येईल आणि आपणही आपल्या आयुष्यामध्ये आनंदाने जगत राहू. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मी एक नक्कीच चांगला सल्ला देईन की या आठवड्यात रिलीज झालेले दोन्ही चित्रपट पाहण्यासारखे आहेत, ज्यामधला एक म्हणजेच वेलकम जिंदगी अवश्य पहा आणि आमचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांमधून कळवा. पाहत रहा आणि सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.